काही माहिती आहे ती अशी माहिती आहे की हे एक कॅन यू रिकॉल असं म्हणतं. आता रिकॉल म्हणजे जुन्या गोष्टी पाठीमागचं थोडंसं रिवाईज करण्याचा भाग असतो. ते तुम्ही बघायचं असेल तर बघा, नसेल तर काही नाही. त्याच्यामध्ये असं या ठिकाणी संदर्भ असा आहे, फक्त ते वाचतो मी, त्याच्यानंतर पुढचा भाग पुढे समजून देतो. यू हॅव लर्न अबाउट द चिपको मेमेंट्स. आता चिपको मेमेंट हे आता हे मी मला वाटतं की तुम्ही 11वीमध्ये होतो त्यावेळेस मी घेतलं होतं वाटतं ना चिपको मेमेंट. हां, ती एक मोमेंट होती. चिपको मेमेंट अशी मोमेंट आहे की एका राजानं कसं आहे माहिती आहे का, एक ऑर्डर दिला. आता ते मी इथं काही ते सांगायचं नाही, याच्या अगोदर सांगितलेलं आहे की राजानं सांगितलं होतं की ते झाडं तिथले तोडून ते आणा तुम्ही. तर ती महिला ती झाडाला असं कवटाळून घेतली. हां, ती म्हणले मी झाडं तोडू देत नाही. मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ते जे काही त्याची राजाची फौज होती, आपण तसंच गेलं तर राजा आपल्याला मारून टाकेल, म्हणून त्याने काय केले की त्या महिलेचा त्या झाडाबरोबर कत्तल करून टाकली. म्हणजे त्या स्त्रीचं त्या झाडाविषयी किती प्रेम होतं हे आपल्याला निदर्शनास येतं. त्याने जीव दिला त्यासाठी. आणि तेव्हापासून यू हॅव लर्न अबाउट द चिपको मोमेंट. तेव्हापासून जे पर्यावरण संवर्धन करणारे लोक आहेत तर त्यांच्या चळवळीचं नाव दिलं गेलं त्यांना. ते लक्षात आलं असा त्याचा अर्थ आहे. आता हे खरं तर हे मागचा भाग आहे, ते थोडंसं रिवाईज करून म्हणून सांगतो. अँड एफर्ट्स ऑफ श्री जाधव पेंग इन स्कूल. आता त्यांनी हे प्रयत्न केले, एफर्ट्स म्हणजे प्रयत्न केले त्यांनी, कोण जाधवनी श्री त्यांच्या शाळेमध्ये. व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ सच ॲक्टिव्हिटीज, या ॲक्टिव्हिटीचा महत्त्व काय आहे त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना समजून सांगितले. त्याच्यानंतर पुढे या ठिकाणी आहे बघा, वाय शुड वी हॅव नॅशनल पार्क अँड सेंच्युरीज. राष्ट्रीय उद्यानं कशासाठी आहेत आणि सेंच्युरी का असतात, बरोबर आहे असं त्यांनी विचारलं त्या ठिकाणी. कारण नैसर्गिक साधनसंपत्ती आहे ती, त्याचं संगोपन त्याचं जतन होणं आवश्यक आहे. वी हॅव रीड अबाउट हाव इंडियन सायंटिस्ट ओन द बॅटल फॉर पॅटंट टर्मेरिक अँड बासमती राईस. आता आपण मागच्या धड्यामध्ये सांगितलेलं आहे बासमती राईस, त्याच्यानंतर टर्मेरिक, जे काही टर्मेरिक त्याचे पेटंट हक्क म्हणजे त्यांना मिळालेले त्या ठिकाणी त्यांचे हक्क त्यांनी संशोधन करून मिळवलेलं, ते प्रयत्नातून त्यांना शासनाकडून मिळालेलं पेटंट हक्क असतं. म्हणून मागच्या धड्यामध्ये सांगितलं तुम्हाला की असं सांगितलं की कोणीही त्याचं एखादं संशोधन करून शासनाची मान्यता घेऊन त्यांना दोन पैसे मिळकत करत असेल तर त्याची दुसरी कॉपी करू शकत नाही. त्याची कॉपी केली तर तो गुन्हा ठरतो. लक्षात आलं? एक तर त्याची रॉयल्टी द्यावी लागते. रॉयल्टी लक्षात आहे तुम्हाला? जे तुम्ही कमवतात त्याच्यापैकी काही त्याला मानधन द्यावं लागतं, तरच तो गप्प बसतो त्या ठिकाणी, त्याला रॉयल्टी असं म्हणतात. आणि नसेल तर तुम्हाला त्याचा व्यवसाय करता येणार नाही, कारण केला तर तुम्हाला तो गुन्हा ठरतो असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर वाय वॉज गेईंग दीज पॅटंट एसेन्शियल. हे पॅटंट अधिकार का दिले गेलेले आहेत, बरं, त्यांचा तो आहे हक्क. त्याच्यानंतर व्हॉट इज इन सिटू व्हॉट इज एक्स सिटू कन्झर्वेशन. इन सिटू म्हणजे नैसर्गिक अवस्था, एक्स म्हणजे पूर्वावस्था. नैसर्गिक आज आहे काय अवस्था, एक्स म्हणजे अगोदरची झाडांची पूर्वीची अवस्था काय आजची काय. लक्षात आलं? नैसर्गिक. त्याच्यानंतर आता बघा याच्यामध्ये हे थोडं बॅकचं थोडं रिवाईज केलेलं आहे, त्याच्यामध्ये आता मुद्द्यावर येऊ या ठिकाणी आपण, बरोबर आहे. याच्यामध्ये येत असताना आता याच्यामध्ये बघा या ठिकाणी डायव्हर्सिटी काय आहे. या ठिकाणी डायव्हर्सिटी इज चला याच्यामध्ये बघा डायव्हर्सिटीचा संदर्भ या ठिकाणी काय म्हणून दिला गेला की या ठिकाणी आपल्याला हे समजून घेणं, डायव्हर्सिटी इज अ व्हरायटी. डायव्हर्सिटी हे काय आहे? व्हरायटी आहे, खूप प्रचंड विभिन्नता आहे, बरोबर आहे. दिस व्हरायटी ऑफ लाईफ इज कॉल्ड बायोडायव्हर्सिटी. यालाच काय म्हणतात? जैविक विविधता. काय म्हणतात याला? जैविक विविधता म्हणतात. बायोडायव्हर्सिटी इन्क्लूड्स ए व्हास्ट ॲरी ऑफ स्पेसीज
बायोडायव्हर्सिटी मध्ये काय समाविष्ट आहे? वास्प म्हणजे प्रचंड रचना ऑफ द स्पेसिस ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम व्हायरसेस अल्गी फंजी प्लांट्स ॲनिमल ऑकरिंग ऑन द अर्थ आयदर इन टेरेस्ट्रियल ऑर ॲक्वॅटिक हॅबिटॅट. मग ते जमिनीवर राहतील किंवा कुठे राहतील त्या ठिकाणी? ते जमिनीवर राहतील किंवा पाण्यात राहतील. सिंपल ऑर्गॅनिझमपासून तर व्हास्ट अशा प्रकारचं मोठ्यातल्या मोठ्या ऑर्गॅनिझमपर्यंत त्यांचं त्या ठिकाणी विविधता आहे असा त्याचा अर्थ आहे. अँड इकॉलॉजिकल कॉम्प्लेक्स ऑफ विच दे आर पार्ट. इकॉलॉजिकल कॉम्प्लेक्स जे आपण म्हणतो ते त्याचा तो भाग आहे त्या ठिकाणी. ते द डायव्हर्सिटी इज विथ रिस्पेक्ट टू साईज मायक्रोस्कोपिक टू मायक्रोस्कोपिक. बघा काय म्हणतं डायव्हर्सिटी? मायक्रोस्कोपिक सूक्ष्म असेल किंवा मॅक्रोस्कोपिक मोठ्यातले मोठे लहानातले लहान. मोठे म्हणजे डोळ्याला दिसल्यासारखे त्याला आपण म्हणतो. शेप कलर फॉर्म मोड्स ऑफ न्यूट्रिशन टाईप्स ऑफ हॅबिटॅट रिप्रोडक्शन मॉर्टॅलिटी ड्युरेशन ऑफ लाईफ सायकल स्पॅन एक्सेट्रा. ह्या सगळ्या गोष्टी कशामध्ये येतात? बायोडायव्हर्सिटीमध्ये येतात. बायोडायव्हर्सिटीमध्ये सगळ्या गोष्टी त्याच्या आल्या त्या ठिकाणी. बरोबर आहे असा त्या ठिकाणी त्याचा अर्थ ती. म्हणून या ठिकाणी बायोडायव्हर्सिटीमध्ये आपण या ठिकाणी विचारात आपण या ठिकाणी घ्यायला आपण घेत आहोत त्या ठिकाणी असा त्याचा संदर्भीय अर्थ आहे. लक्षात आला काय म्हणतो? म्हणून तो संदर्भी अर्थ आपला आता आपण या ठिकाणी काय म्हणतो ते डायव्हर्सिटी द डायव्हर. हां आता ह्याच्यामध्ये दिस इज ॲक्च्युअल ड्यू टू अटेम्प्ट ऑफ लिव्हिंग बीइंग टू अकोमोडेट विथ डिफरंट एन्व्हायरमेंटल कंडिशन. अकोमोडेट म्हणजे समावून घेणे, वेगवेगळ्या एन्व्हायरमेंटल कंडिशनमध्ये समावून घेणे. जसं आहे क्लायमेट, बरोबर आहे. त्याच्यानंतर एडिफिक. एडिफिक म्हणजे शोषक असणारा भाग. ट्रोफोग्राफी. ट्रोफोग्राफी म्हणजे स्थलांतर, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणारा. जिओग्राफिक भौगोलिक रचनांचा भाग एक्सेट्रा असा त्याचा अर्थ आहे. कंसामध्ये कंसाच्या बाहेर नंतर आर आर सिच्युएशन सॉल्युली फॉर देअर सर्वाइव अँड प्रिपिटेशन्स इन डुईंग सो लिव्हिंग ऑर्गॅनिझम अडॅप्ट देमसेल्फ टू ओव्हरकम डिफरंट सिच्युएशन. लिव्हिंग ऑर्गॅनिझम वेगवेगळ्या परिस्थितीला एकरूप होतात. बरोबर आहे. जिथे जशी परिस्थिती आहे तसे तिथं जगण्याचा प्रयत्न करतात असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. म्हणून या ठिकाणी असं सांगितलं गेलेलं आहे अडॅप्ट देमसेल्फ, स्वतःला ते बदल करून घेतात. अडॅप्ट म्हणजे बदल करणे. जशी परिस्थिती आहे त्यानुसार आपल्याला सुद्धा आपण या भागामध्ये खूप थंडीच्या भागामध्ये गेलं तर स्वतःला आपण बदल करून घेतो. काय बदल करून घेतो? खूप बर्फमय प्रदेश आहे त्या ठिकाणी बर्फ पडणार तर आपण काय करतो? गरम कपडे वापरून घेतो. सर्दी जर असेल तर त्या ठिकाणी सर्दीचा वेगळ्या पद्धतीने करतो. गर्मी असेल तर गर्मी पद्धतीने आपण त्या ठिकाणी वागतो. खूप पाणी पडत असेल तर पाण्याला आपण सुद्धा भेट नाही, पाणी अंगावर लागू नये म्हणून असे कपडे परिधान करतो आपण. त्याला म्हणा अडॅप्ट. बरोबर असा तर. सो लिव्हिंग ऑर्गॅनिझम अडॅप्ट देमसेल्फ टू ओव्हरकम डिफरंट सिच्युएशन अँड दस डेव्हलप डिस्टिनेक्ट बट डिफरंट फीचर्स दॅट अँड दॅट हॅज ॲक्च्युली लीड टू डायव्हर्सिटी इन दॅम. म्हणून त्याच्यामध्ये प्रचंड विभिन्नता दिसून येते. द डायव्हर्सिटी इन फीचर्स बिकम इन्फ्युज इन द लाईफ सायकल. इन शॉर्ट दीज अडॅप्टेशन इन डिफरंट एन्व्हायरमेंटल सर्व ॲज बेसिस ऑफ डायव्हर्सिटी. बेसिस म्हणजे मूलभूत, त्या डायव्हर्सिटीचा मूलभूत भाग असतो असा त्याचा अर्थ आहे. बरोबर आहे. जसं आपण बेसिक म्हणतो ना तसा त्या ठिकाणी. आता डेफिनेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी काय म्हणतं या ठिकाणी बघा. इट इज द पार्ट ऑफ नेचर विच इन्क्लूड द डिफरन्सेस इन द जीन्स अमॉंग द इंडिव्हिज्युअल ऑफ स्पेसिस द व्हरायटी ऑफ रिचनेस of all the plant and animal species at different scales in a space local region country and world. Sthanik bhagamade rashtramade jagamade and the types of ecosystem
both terrestrial and aquatic within a defined area. Within defined area म्हणजे पर्टिक्युलर आपण ठरवलेला जो भूभाग आहे तिथे. आता तुम्हाला मी सांगतो बायोडायव्हर्सिटी आपण या ठिकाणी एखाद्या तळ्याची समजू शकतो. त्या तळ्यामध्ये काय काय आहे, किती जैविक विविधता आहे, जीवजंतु किती आहेत, प्राणी कोणकोणते आहेत, वनस्पती कोणकोणते आहेत, बरोबर आहे, किंवा तळ आहे किंवा आणखीन भूभाग आणखीन जंगलाचा प्रदेश आहे, खूप मोठा प्रदेश आहे, तिथली डायव्हर्सिटी काय, बायोडायव्हर्सिटी एक चीज नाही रहती वहां पर, एक प्राणी राहू शकत नाही, एक वनस्पती नाही, अनंत अशा प्रकारचं त्या ठिकाणी विभिन्नता असते. समुद्रामध्ये सुद्धा जर आपण बघितलं तर अनंत अशा प्रकारचं व्हरायटी असू शकतं असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. म्हणून द टर्म बायोडायव्हर्सिटी वॉज ॲक्च्युली क्वाइन्ड बाय वॅल्टर रोसेन इन 1982. 1982 वॉल्टर अँड वॅल्टर रोसेननं यांना दाखवून दिलं. बट द टर्म वॉज पॉप्युलराइज बाय ए सोशलिस्ट. नंतर मात्र हा शब्द परिचित झाला, बरोबर, कोण, सोशलिस्ट म्हणजे समाजशास्त्राचा शास्त्रज्ञ एडवर्ड विल्सन, टू डिस्क्राइब कंबाइन द डायव्हर्सिटी ॲट ऑल द लेवल्स ऑफ द बायोलॉजिकल ऑर्गनायझेशन. बायोलॉजिकल ऑर्गनायझेशन सर्व प्रकारचे सजीव असतील असा त्याचा अर्थ आहे. बायोडायव्हर्सिटी दॅट वी सी टुडे, बायोडायव्हर्सिटी आपण जे बघतो आज, इज आउटकम ऑफ ओव्हर 3.5 मिलियन्स ऑफ इयर ऑफ द इव्होल्युशनरी हिस्ट्री, मेनली इन्फ्लुएन्स्ड बाय नॅचरल प्रोसेस ऑफ अँड ऑफ लेट बाय इन्फ्लुएन्सेस ऑफ ह्युमन. डेफिनेशन वाच तुम्ही, डेफिनेशन ते पूर्ण ते डार्कमध्ये केलेली, हां, ते कित्येक मिलियन्स वर्ष, 3.5 बिलियन्स म्हणतात ना, बरोबर आहे, ऑफ इयर इव्होल्युशनरी हिस्ट्री, किती प्राचीन कालावधीपासून आपण त्या ठिकाणी त्यांचं बघतो होतो आपण, असं त्याने सांगितलेलं आहे. इन दिस चॅप्टर वी शाल स्टडी द बेसिक कन्सेप्ट ऑफ बायोडायव्हर्सिटी सच ॲज लेवल अँड पॅटर्न ऑफ बायोडायव्हर्सिटी, एक्सपांड इम्पॉर्टन्स, लॉस, कन्झर्वेशन मेथड अँड एफर्ट्स अंडरटेकन. अंडरटेकन काय म्हणतो या ठिकाणी, या धड्यामध्ये आपण बघत आहोत बायोडायव्हर्सिटीची लेवल, बरोबर, पॅटर्न, बायोडायव्हर्सिटीचं स्वरूप, एक्सपांड, एक्सपांड म्हणजे विस्तारीकरण झालेलं, इम्पॉर्टन्स, महत्त्व, लॉस, किती नुकसान झालेलं आहे, कन्झर्वेशन, संवर्धन मेथड, बरोबर आहे, त्याचं संगोपन करण्याची पद्धत आणि एफर्ट्स अंडरटेकन त्यासाठी केले जाणारे प्रयत्न. लेवल ऑफ बायोडायव्हर्सिटी, लेवल ऑफ बायोडायव्हर्सिटी, डायव्हर्सिटी ऑफ लिव्हिंग वर्ल्ड कॅन बी ऑब्झर्व्ड ॲट व्हेरियस लेवल. बघा, बायोडायव्हर्सिटी ऑफ लिव्हिंग वर्ल्ड, बरोबर आहे, सजीव सृष्टीची जैविक विविधता आपण बघत आहोत वेगवेगळ्या लेवलमध्ये, रेंजिंग फ्रॉम मॉलिक्युलर टू इकोसिस्टीम लेवल. मॉलिक्युल म्हणजे रेणूपासून, बरोबर, आणि कुठपर्यंत म्हणत आहे, त्या ठिकाणी टू इकोसिस्टीम, इकोसिस्टीमपर्यंत. मेजॉरिटी ऑफ हायरार्चियल अँड द इंटर रिलेटेड लेवल आर जेनेटिक डायव्हर्सिटी. मेजॉरिटी ऑफ हायरार्चियल म्हणजे पदानुक्रमणे, पदानुक्रम म्हणजे क्रमवाईज, बरोबर, छोट्यापासून तर मोठ्यापर्यंत आपण जर क्रम जर लावला तर तिथपर्यंत त्या ठिकाणी त्यांना सांगितलेलं आहे असा त्याचा अर्थ आहे, बरोबर आहे. आणि इंटर रिलेटेड लेवल आर जेनेटिक डायव्हर्सिटी, स्पेसीज डायव्हर्सिटी कम्युनिटीमध्ये अँड इकोसिस्टीम डायव्हर्सिटी इकॉलॉजिकल, बरोबर, हे सगळे त्याच्यामध्ये आले असा त्याचा अर्थ आहे. कॅन यू टेल, सांगू शकाल का असं म्हणतंय त्या ठिकाणी. इथं त्या ठिकाणी ए भाग आणि बी भाग असं दिलेलं आहे, झाडांची रचना दिलेली आहे आपल्याला. वॉट कॅन यू से अबाउट द स्पेसीज डायव्हर्सिटी ए अँड बी, ए अँड बी यामध्ये काय विभिन्नता आहे, सांगा बरं, कोण सांगतील, आकृतीमध्ये काय दिसतं तुम्हाला सांगा. एच्या ठिकाणी
हाँ ए मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे झाड असलेले दाखवलेले आणि बी मध्ये एक सारखे जास्त आहेत आणि तुरळक वेगवेगळे असलेले एकच दिसते स्पीसीस आहे का नाही अशोकाचं झाड असं नाही ते त्यांनी उदाहरण दिले त्यांनी उदाहरण दाखवले की कोणते असू शकतात अशा पद्धतीचं असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी आपल्याला लावणं आवश्यक आहे त्याच्यानंतर आता बघा जेनेटिक डायव्हर्सिटी जेनेटिक डायव्हर्सिटी म्हणजे अनुवंशिक विभिन्नता बरोबर आहे आता अनुवंशिक गुणधर्म जर म्हटलं तर खूप व्हरायटी आहेत आपल्यामध्ये अनुवंशिकता म्हणजे अनुवंशिकली चेंजेस इट इज द इंट्रा स्पेसिफिक डायव्हर्सिटी इट इज द डायव्हर्सिटी इन द नंबर अँड टाईप्स ऑफ जीन्स ॲज वेल ॲज क्रोमोझोम प्रेझेंट इन डिफरंट स्पेसीज वेगवेगळ्या जातीमध्ये क्रोमोझोम किंवा त्या ठिकाणी जीन्स वेगवेगळे असतील अँड ऑल्सो हॅव व्हेरिएशन इन द जीन्स त्या जीन्समध्ये व्हेरिएशन असेल बदल असेल अँड देअर अलील्स इन द सेम स्पेसीज अलील्समध्ये त्या ठिकाणी असणारे जेनेटिकली त्या ठिकाणी जे जीन्स संबोधण्यासाठी जे फॉन्ट्स वापरले जातात त्याला अलील्स असं म्हणतात असा त्याचा अर्थ इट इन्क्लूड्स व्हेरिएशन विद इन ए पॉप्युलेशन and diversity between the population that are associated with adaptation to local condition genetic variation for example allelic genes lead to individual differences within species such variation pave way to evolution manje he utkranti hoñyasathi jababdar tartat thoda thoda badal इट इज रेस्पॉन्सिबल फॉर द एव्होल्युशन एव्होल्युशन म्हणजे बदल बरोबर असा बदल थोडा थोडा खूप कालांतराने हळूहळू बदल होत असतो एकदाच बदल होत नाही असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी बरोबर आहे हा दे ऑल्सो इम्प्रूव द चेंजेस चान्सेस ऑफ कंटिन्युएशन ऑफ स्पेसीज इन द चेंजिंग एन्व्हायरमेंटल कंडिशन or allow the best adapted to survive full stop extensive of subspecies races are example of genetic diversity baka ka mante existence of subspecies baka subspecies saap hai barabar hai saap he ek species ali subspecies tyachyamadle prakar saapatle कोबरा आहे सब स्पेसीज आहे मांडूळ आहे त्याची सब स्पेसीज वेगळी त्याच्यानंतर अजगर साप आहे ती वेगळी काय म्हणते साप सोडली होत नाही त्याचा त्याचा ग्रुप कारण ते सापामध्ये येत नाही आपण नाव त्याच्यासारखं घेतो तो गोष्ट ती बाग तो ती गोष्ट वेगळी मात्र त्याच्या त्या ठिकाणी वेगळं फक्त पाय नसणारे कोणाला हो ना मग कोण नाही म्हणलं मग ते नाही त्याचा ग्रुप वेगळा आहे त्याचा ते त्याचा या ग्रुपमध्ये येत नाही सापांचा वेगळा ग्रुप आहे असा त्याचा अर्थ आहे चला पुढे बघा म्हणून या ठिकाणी जेनेटिक व्हेरिएशन दॅट इज अलिलिक जीन्स लीड टू इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस विद इन द स्पेसीज सच व्हेरिएशन पाव द वे ऑफ इव्होल्युशन हे इव्होल्युशन होण्यासाठी उत्क्रांत होण्यासाठी मदत होतात दे ऑल्सो इम्प्रूव द चान्सेस ऑफ कंटिन्युएशन ऑफ स्पेसीज इन द चेंजिंग एन्व्हायरमेंटल कंडिशन आर अलाव द बेस्ट अडॅप्टेड टू सर्वाईव्ह बघा बदल झालेल्या वातावरणामध्ये सुद्धा आपल्याला स्वतःचा बदल करून ते जगतात बरोबर आहे आणखीन काय म्हणत आहे एक्झिस्टन्स ऑफ सब स्पेसीज सब त्याच्या जाती उपजाती ज्याला आपण म्हणतो त्यांचं अस्तित्व असणे रेसेस बरोबर रेसेस म्हणजे त्या जातीमध्ये असणारे सब स्पेसीजचे प्रकार आर एक्झाम्पल ऑफ जेनेटिक डायव्हर्सिटी हे कशाचं एक्झाम्पल आहे जेनेटिक विभिन्नतेचं बरोबर उदाहरण आहे असा त्याचा अर्थ आहे ग्रेटर डायव्हर्सिटी बेटर वुड बी द हां सस्टेन्सेस ऑफ ए स्पेसीज यू नो अबाउट 1000 व्हरायटी ऑफ मँगोज अँड 50,000 व्हरायटी ऑफ राईस ऑर व्हीट इन इंडिया
आपल्या भारत देशामध्ये काय आहेत, मँगोच्या हजार जाती आहेत. लक्षात आलं? हमको चुप थोडेसे मालूम आहे, बरोबर आहे. आणि 50,000 व्हरायटी ऑफ तांदळांच्या जाती आणि गहूच्या आपल्या भारत देशामध्ये आहेत, बरोबर आहे. अनदर केस, द जेनेटिक डायव्हर्सिटी इज ए मेडिसिनल प्लांट रॉल्फिया ओमिटोरिया विच सीक्रेट ऍक्टिव कॉम्पोनंट्स रेसरपीन इज फाउंड इन डिफरंट हिमालयन रेंजेस. हिमालयन रेंज म्हणजे हिमालयाच्या भागामध्ये एक वेगवेगळ्या प्रकारच्या इथे असणाऱ्या म्हणजे हे मेडिसिनल प्लांटच्या जाती आपल्याला मिळतील. धिस प्लांट शोज व्हेरिएशन इन टर्म ऑफ पोटेन्सी अँड द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲक्टिव केमिकल फ्रॉम लोकेशन टू लोकेशन. लोकेशन टू लोकेशन म्हणजे जिथे जिथे जे भाग आहे त्याच्यापासून वेगवेगळे, असा त्याचा अर्थ आहे. जेनेटिक डायव्हर्सिटी ऑर व्हेरिएबिलिटी इज एसेन्शियल फॉर हेल्दी ब्रीडिंग पॉप्युलेशन ऑफ स्पेसिस. बघा, हे जेनेटिक डायव्हर्सिटी ऑर व्हेरिएबिलिटी हे आवश्यक का आहे, त्याच्यामुळे हेल्दी ब्रीडिंग पॉप्युलेशन ऑफ स्पेसिस. हेल्दी म्हणजे दष्टपुष्ट असणाऱ्या जाती विकसित केल्या जात आहेत, असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर आहे स्पेसिस डायव्हर्सिटी. स्पेसिस डायव्हर्सिटी इट इज द इंटर स्पेसिफिक डायव्हर्सिटी. इंटरस्पेसिफिक इंट्रास्पेसिफिक हे शब्द मी अगोदर सांगितले तुम्हाला. एकाच जातीमध्ये आणि वेगवेगळ्या जातीमध्ये, बरोबर, असा त्याचा अर्थ आहे. द नंबर ऑफ स्पेसिस ऑफ प्लांट अँड ॲनिमल दॅट आर प्रेझेंट इन ए रिजन कॉन्स्टिट्यूट्स इट स्पेसिस डायव्हर्सिटी. कॉन्स्टिट्यूट म्हणजे त्याच्यामध्ये त्या भागामध्ये असणे ऑफ द डायव्हर्सिटी. सम एरियाज ऑर रिजन आर रिचर इन स्पेसिस दॅन इन अदर रिजन. स्पेसिस डायव्हर्सिटी डील विथ व्हरायटी ऑफ स्पेसिस, बरोबर आहे. कंसामध्ये स्पेसिस रिचनेस, विपुल खूप प्रमाणामध्ये असणारे स्पेसिस, ॲज वेल ॲज अन इंडिव्हिज्युअल ऑफ डिफरंट स्पेसिस. कंसामध्ये स्पेसिस एवनेस कंस बंद ऑब्झर्व इन एरिया अंडर द स्टडी. जे अभ्यासाच्या एरिया आपण निवडलं आहे त्याच्यामध्ये त्यांना असं सांगितलेलं आहे, अंडर द स्टडी. फॉर एक्झाम्पल अम्फिबियन स्पेसिस डायव्हर्सिटी इज मोर इन वेस्टर्न घाट दॅन इन ईस्टर्न घाट, बरोबर आहे. नॅचरल अनडिस्ट्रीब्युटेड ट्रॉफिकल फॉरेस्ट हॅव मच ग्रेटर स्पेसिस रिचनेस दॅन द मोनोकल्चर प्लांटेशन ऑफ ट्रॅम्बर्स प्लांट डेव्हलप्ड बाय फॉरेस्ट प्लांटेशन. इंडिया इज वन अमॉंग 15 नेशन दॅट आर रिच इन स्पेसिस डायव्हर्सिटी. स्पेसिस डायव्हर्सिटीचं या ठिकाणी त्यांना खूप अशा प्रकारचं वैशिष्ट्य या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे, असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर आता बघा याच्यामध्ये पुढचा भाग असा, या ठिकाणी पुढे आपण या ठिकाणी इकॉलॉजिकल किंवा कंसामध्ये इकोसिस्टीम डायव्हर्सिटी, बरोबर आहे, याच्या संदर्भामध्ये या ठिकाणी काय म्हणतं या ठिकाणी बघा. इकॉलॉजिकल तर शब्द तुम्हाला लक्षात आलेला आहे, इकोसिस्टीमचाही लक्षात आलेलं आहे तुम्हाला त्या ठिकाणी, बरोबर आहे. डायव्हर्सिटी आता हे प्रचंड प्रमाणामध्ये दिसून येणारी विभिन्नता. इट इज द रिलेटेड टू द डिफरंट टाईप्स ऑफ इकोसिस्टीम हॅबिटेट विदिन ए गिवन जिऑग्राफिकल एरिया. दिलेल्या एरियामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारच्या डायव्हर्सिटी असतील, बरोबर आहे, इकोसिस्टीम असतील, असा त्याचा अर्थ इकॉलॉजी असतील. देर आर ए लार्ज व्हरायटी ऑफ इकोसिस्टीम ऑन अर्थ हॅविंग देअर ओन कॉम्प्लिमेंट्स ऑफ डिस्टिनेक्टिव इंटरलिंक्ड स्पेसिस बेस्ड ऑन द डिफरन्सेस इन द हॅबिटेट. इट कॅन बी डिस्क्राइब्ड फॉर
ए स्पेसिस जिओग्राफिकल रिजन, स्पेसिस जिओग्राफिकल रिजन म्हणजे काय, त्या भागामध्ये असणारे त्या ठिकाणी त्या विभागामध्ये असणारा भाग जे काय असेल ते. इट कॅन बी डिस्क्राईब्ड फॉर ए स्पेसिफिक जिओग्राफिकल रिजन. जनरली देर मे बी वन ऑर मेनी डिफरंट टाइप्स ऑफ इकोसिस्टम इन ए रिजन. दस इकोसिस्टम डायवर्सिटी इज व्हेरी हाय इन इंडिया व्हाइल इट इज क्वाइट लो इन नॉर्वे. फुल स्टॉप. इन इंडिया वी कैन फाइंड ए ग्रेट डायवर्सिटी इकोसिस्टम. आपल्या भारत देशामध्ये निदर्शनास येतील खूप अशा प्रकारच्या इकोसिस्टम. डेजर्ट आहे, वाळवंटामध्ये राहणार काय म्हणला तुम्ही, काही नाही. याच्यामध्ये बघा या ठिकाणी असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. भारतामध्ये त्या ठिकाणी जनरली देर आर मेनी देर आर हां देर मे बी वन ऑर मेनी डिफरंट टाइप्स ऑफ इकोसिस्टम इन द रिजन. दस द इकोसिस्टम डायवर्सिटी इज व्हेरी हाय इन इंडिया व्हाइल इट इज क्वाइट लो इन नॉर्वे. आपल्या भारत देशामध्ये खूप इकोसिस्टम्स आहेत म्हणजे च्या तुलनेनं नॉर्वेच्या. इन इंडिया वी कॅन फाइंड ए ग्रेट व्हरायटी ऑफ इकोसिस्टम. आपल्या भारत देशामध्ये खूप अशा प्रकारचं ग्रेट असं त्या ठिकाणी काय काय वेगवेगळ्या इकोसिस्टमच्या व्हरायटी आहेत. बघा आता डेझर्ट आहे, वाळवंट आहे, रेन आहे, रेन फॉरेस्ट आहे, डीसीडीएस फॉरेस्ट आहे, एश्युरियन आहे, वेटलँड आहे, ग्रासलँड आहे एक्सेट्रा. द वेस्टर्न घाट शो ए ग्रेट ग्रेट इकोसिस्टम डायव्हर्सिटी व्हाइल रिजन लाईक लडाख रॅन ऑफ कुछ डू नॉट शो व्हेरियन्स लाईक वी ऑब्झर्व इन वेस्टर्न घाट. ज्या वेस्टर्न घाटमध्ये सांगितलेल्या प्रमाणात असा त्याचा अर्थ आहे, प्रचंड डायव्हर्सिटी असते असा त्याचा अर्थ आहे. द डायव्हर्सिटी ऑफ लाईफ ॲट ऑल द थ्री लेवल इज नाव रॅपिडली बीइंग मॉडिफाईड बाय मॉडर्न मॅन. आधुनिक माणसाकडून त्या ठिकाणी विभिन्नता केलेली आहे. पॅटर्न्स ऑफ बायोडायव्हर्सिटी, पॅटर्न म्हणजे नमुना त्या ठिकाणी. देर आर टू पॅटर्न्स लॅटिट्यूडनल अँड ॲटिट्यूडनल ग्रॅडियंट अँड स्पेसिज एरिया रिलेशनशिप. बरोबर आहे. त्याच्यानंतर थिंक अबाउट इट, विचार करायच्याबद्दल म्हणतंय. व्हॉट आर द लॅटिट्यूड्स अँड लॉन्जिट्यूड्स विच आर किंवा विच ऑफ दीज इमॅजिनरी लाईन्स आर मोर सिग्निफिकंट विथ रेफरन्स टू डायव्हर्सिफिकेशन ऑफ लिव्हिंग बिईंग व्हाय. हे जनरल गोष्टी त्या ठिकाणी विचारलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आता बघा पुढे दिलेलं आहे लॅटिट्यूडनल. लॅटिट्यूडनल म्हणजे लॅटिट्यूडनल म्हणजे अक्षांश. बरोबर. आणि अल्टिट्यूडनल म्हणजे समुद्र सपाटीपासून काही उंचावर असणारा. बायोडायव्हर्सिटी बारिंग एरिड सेमरिड अँड द ॲक्वॅटिक हॅबिटेट शोज द लॅटिट्यूडनल अँड ॲटिट्यूडनल ग्रॅडियंट्स. ग्रॅडियंट म्हणजे त्याच्यामध्ये असणारे भाग. आता लॅटिट्यूडनलमध्ये या ठिकाणी काय म्हणतं ते या ठिकाणी बघा. लॅटिट्यूडनल इकॉलॉजिकल स्टडी हॅव रिव्हील्ड दॅट द डिस्ट्रीब्युशन ऑफ डायव्हर्सिटी इज नॉट युनिफॉर्म अराउंड द ग्लोब. फुल स्टॉप. द स्पेसिज रिचनेस एक्झिबिट लॉन्जिट्यूडनल ग्रॅडियंट फॉर मेनी प्लांट्स अँड ॲनिमल इफ नॉट ऑल. सगळे सगळे नाही म्हणतात. इट हॅज बीन ऑब्झर्व दॅट असं निदर्शनास आलेलं आहे. स्पेसिज रिचनेस इज हाय ॲट लोअर लॅटिट्यूड अँड देर इज स्टडी डिक्लाईन टुअर्ड द प्लॉट. म्हणजे त्या ठिकाणी डिक्लाईन म्हणजे ऱ्हास होणे, किती ऱ्हास होत आहेत त्या ठिकाणी. द ग्राफिकल ग्राफ शोईंग स्पेसिज एरिया इन रिलेशन. बरोबर. त्या भागामध्ये असणारे त्या ठिकाणी स्पेसिस कोणत्या पद्धतीचे आहेत त्या संदर्भामध्ये माहिती तर सांगितलेली आहे. ठीक आहे, इथे आपण स्टॉप करूया.
पुढचा भाग आपण नंतरच्या तासिकेमध्ये आपण पुढे पाहू. बरं ते